नवापूर तालुक्यातील विसरवाडीजवळील कुंभारपाडा गावात माजी पंचायत समिती सभापती रतिलाल होण्यागावित यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागली. या आगीत गुरांसाठी ठेवलेला चारा व घराचे मोठे नुकसान झाले आहे. जवळच असलेल्या स्वस्त धान्य दुकानाला देखील आग लागली. या आगीत स्वस्त धान्य दुकानातील कागदपत्रे जळून खाक झाली आहे. आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक व नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे. याबद्दल अधिक चौकशी विसरवाडी येथील पोलीस व तलाठी नरेंद्र महाले करीत आहे. TTC न्यूजसाठी भावेश गावित, विसरवाडी. आमचे काका रतिलाल गावित यांचं राहतं घर होतं. या राहत्या घरामध्ये सकाळीच सुमारे 9 वाजता असेल गुरांच्या गोठ्यामध्ये आग लागली. गोठ्याच्या वरती दोन मजले होते. वरच्या मजल्यावरती गुरांसाठी चारा ठेवलेला होता. त्या चाऱ्याला आग लागली आणि त्याच्यामुळे पूर्ण जळून खाक झालं. त्याच्यात ड्रेसिंग दुकान पण आहे. ड्रेसिंग दुकानाचं सध्या धान्य वगैरे काही नव्हतं, पण रेकॉर्ड जे होतं, पुस्तकं, दप्तर वगैरे, ते सगळं जळून खाक झालेलं आहे.